ओम शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय में करीबन 30 साल से समर्पित रूप से, वैसे तो रहते हैं घर में लेकिन अपना जॉब बिजनेस संभालते हुए बाबा के परमात्मा के कार्य में मददगार रहने वाले हमारे पांडुरंग भाई अपना अनुभव सुना रहे हैं। या शरीराचं नाव आहे पांडुरंग भाई राशिवडे। पावसाळा चालू होतो आणि आमच्या काही स्मृती आठवणीमध्ये येतात। आता 2021 ला जो महापूर आला तसाच महापूर 2019 ला सुद्धा आलेला होता। आमच्या गीता पाठशाला टीचरांची शिबिर माउंट आबूला होतं आणि तो कार्यक्रम आम्ही आटपून इकडं पुणश्य कोल्हापूरला येत होतो। आम्ही ट्रेनमधून प्रवास करत असताना अहमदाबादमध्ये आल्यानंतर आम्हाला समजलं की महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसानं धुमाकूळ गाठलेला आहे, अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत असं आम्हाला समजलं आणि ट्रेन पुढे जाऊ शकत नाही, आमचा ट्रेनचा मार्ग बदलला। दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचणार होतो मिरजेमध्ये, परंतु आमचा ट्रेनचा मार्ग बदलल्यामुळं आम्ही मध्य प्रदेश उत्तर प्रदेश करत असं 2 दिवस आमचे पुढं ट्रेनचा मार्ग बदलल्यानंतर आम्ही 2 दिवसानंतर पोहोचलो मिरजमध्ये। मिरजमध्ये आल्यानंतर समजलं की सर्वत्र पाणी आहे, आम्ही कुठं जाऊ शकत नव्हतो। ट्रेनमध्ये 2 दिवस काढलेले होते, पावसानंतर सगळीकडं प्रचंड मोठा पाऊस होता आणि साक्षात परमेश्वर साथी आमचा होता। आम्ही 150 जण होतो। झालं काय की तासगावच्या डॉक्टर वैशाली बहिणी त्यांनी आम्हाला सर्वांना फोन केला की तुम्ही काय करा, तासगावमध्ये या, तुमची तिथे आम्ही व्यवस्था करतोय। आम्ही तिथून मग स्पेशल गाडी केली आणि आम्ही तासगावमध्ये पोहोचलो। मिरजेमध्ये काहींचे पै पावणे, बाकीचे नातेपोती जे काही होती त्यांचे काही राहण्याची ठिकाणी व्यवस्था होती ते तिथं गेलेत आणि आम्ही 70 ते 80 जण तासगावमध्ये पोहोचलो। तासगावमध्ये पोहोचल्यानंतर तिथं सगळ्यांचा काजा मोजा तर वरगुळत होता, सगळ्यांच्या बॅगा वगैरे होत्या आणि पूरग्रस्त म्हटल्यानंतर आमची सेंटरच्या दारातच त्या जी बस होती ती यांनी सेंटरच्या दारात तिथे गेल्यानंतर अनेक लोकांच्या भुवया उंचवल्या की बाबा ती कुठं पूरग्रस्त इथं कसे काही लोक आली काय। आम्ही ज्या वेळेला सेंटरवर जात होतो त्यावेळेला काही अज्ञात व्यक्तींनी आम्हाला त्या सेंटरवर जाण्याचं बघितलं, ज्यांचा त्या सेंटरशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता की ते ज्ञान मार्गात नव्हते किंवा इथं हे धार्मिक कार्य चालतंय हे त्यांना फक्त माहिती होत। आम्ही तिथे गेल्यानंतर एवढा सगळीकडे महापूर होता तरी सुद्धा तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती। आम्ही गेल्यानंतर मग नगर परिषद असेल तिथं त्यांनी कोण वगैरे करून पाण्याचा टँकर वगैरे मागवला, पाण्यापासून सुरुवात होती तिथं। अनेक असे काही ज्ञात व्यक्ती असतात त्यांनी काहींनी एकतर मुसलमान भाई होते आम्ही पोहोचण्यापूर्वीच त्यांनी काही तेलाचे डबे गव्हाच्या पिशव्या तांदळाच्या पिशव्या आणि जे लागणारं मटेरियल आहे तुरडाळ वगैरे जे काही असेल तर त्यांनी आपली रिक्षा घेऊन आम्हाला तिथं त्या सेंटरवर आणून दिली। त्या व्यक्तीचा तसा सेंटरशी काही संबंध नव्हता, परंतु आम्ही त्या 2 दिवसामध्ये असा अनुभूती करत होतो की खरोखर आमचा परमेश्वर साथी असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं तिथं हे नाही आहे, मदतीची आम्हाला मदत आम्हाला मिळत होती। तिथं आम्ही तासगाव जे सेंटर आहे ते 3 मजली आहे, पहिल्या मजल्यावरती तिथं क्लास चालतो, दुसऱ्या मजल्यावरती भंडारी म्हणजे भोजन बनवण्याची व्यवस्था भोजन वाढण्याची व्यवस्था आणि 3रा जो मजला आहे तो राहण्यासाठी माता बहिणींना 4-5 बाथरूम्स वगैरे होती। तिथं 70-80 लोक आपल्या घरात एखादा जर पाहुणा आला तर आपली किती धावपळ होते आणि एवढे मोठे सगळे 70-80 लोक एकत्र आलेले आहेत,
त्यांचा काजा भोज आहे. एक खोलीत बॅग झालेली होती, इतकं म्हणजे सगळ्यांच्या दोन चार बॅगा होत्या. आणि अशा पद्धतीने तिथं सगळीकडे एकत्र राहिली. आम्ही अतिशय कुणाची मानसिक असे काय हे झालेलं नव्हतं, अतिशय सगळे चांगले होते, आनंदात होते. कोणाची तब्येत पण काही बिघडलेली नव्हती तशी. आणि आम्ही तिथं गेल्यानंतर सगळेजण बरेच आलो. आणि फ्रेश झाल्यानंतर तिथं आम्हाला थोडस चहा खायला दिल्यानंतर आम्ही फ्रेश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आमचं रुटीन चालू झालं. सकाळी लवकर उठणे, अमृत वेला करणे, सकाळी मुरली क्लास करणे. आणि क्लास झाल्यानंतर नाश्ता चहा झाल्यानंतर आमचं प्लॅन करायचं आज दिवसभरामध्ये काय करायचं. आजूबाजूला काही ठिकाणी गीता पाठशाला होत्या, अनेक ठिकाणी पाणी आलेलं होतं. आणि पाण्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मनुष्य एकत्र येऊन तिथं छावण्या बनवलेल्या होत्या, मनुष्य एकत्र आलेले होते. आज समाजामध्ये वस्तुरूपानं मदत करणारे लोक भरपूर असतात, परंतु आम्ही सुद्धा आमचा प्लॅन ठरलेला असायचा. आम्ही सुद्धा त्यांना काही नाश्ता असेल, काही प्रसाद घेऊन त्यांच्याकडे आम्ही पोहोचत होतो आणि त्यांना पण आम्ही मदत करत होतो. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आम्ही त्यांच्या मनाला उभारी देण्याचे, मनाला त्यांच्या खंबीर बनवण्याचं काम आम्ही त्यांना आलेले जे संकट आहे ते काही परमनंट नाही आहे, लक्षात घ्या. ही थोड्या वेळासाठी आहे. आणि दुःख त्यातून आपल्याला काय करायचं आहे, बाहेर पडायचं आहे, हे आपल्या आम्ही त्यांना समजावून सांगत होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक पूर्णपणे खचलेले होते सगळ्यांचे, संसार उद्ध्वस्त झालेले होते, घरामध्ये पाणी आलेलं होतं, भूतं नव्हतं झालेलं होतं. आणि माणसं पूर्णपणे त्यांचे चेहरे बघितले की आम्हाला एक प्रकारचं दुःखी कष्टी झालेले होते. एका मोठ्या हॉलमध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र केलेलं असायचं. वेगवेगळी लोक यायची, मदत त्यांना खायची प्यायची किंवा कपडा लत्त्याची मदत करायची. परंतु आमचं आम्ही ज्यावेळेला त्यांच्याकडे जात होतो त्यांना समजावून सांगत होतो की आपण आलेल्या संकटावरती कशी मात करायची आहे, परमेश्वराला साथी घेऊन या संकटातून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे. आणि जे आपल्याकडे काय जे वस्तू नाशवंत वस्तू आहेत त्या ज्या जरी आपल्या त्या गेल्या, परंतु आपला प्राण जो वाचलेला आहे, आपला जीव वाचलेला आहे, त्यातून आणि पुन्हा आपण उभा करू शकतो, कारण त्या ईश्वराचा मदतीचा हात आपल्याला आहे, असा मी त्यांना समजावून सांगत होतो. त्यांना तो आधार वाटत होता आणि त्यांना सुद्धा ते बरं वाटत होतं की ते लोक म्हणायचे, ते अनुभव सांगायचे आपला सुद्धा की आजपर्यंत आम्हाला मदत करतात लोक येतात, परंतु मनाला आमच्या उभारी देण्याचं, मनाला आमच्या म्हणजे घट्ट करायचं किंवा मन आमचं हे करायचं काम तुम्ही करता, उद्या या आणखी समजावून सांगा तुमचं सेंटर कुठं आहे, आम्हाला पण हे करायचं आहे. आणि आम्ही ज्ञान घेतो कारण ही काळाची गरज आहे, असं त्यांना त्यावेळेला माणसाला ज्यावेळेला दुःख येतं त्यावेळेला त्यांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडतात. आजूबाजूला आमचे ग्रुप ठरलेले असायचे, त्यामध्ये राखीचा कार्यक्रम असायचा, त्यानंतर गणपतीचा जो गणपती बसवण्यात असे छोटे मोठे कल्चरल कार्यक्रम आम्ही तिथं त्या सेंटरवरती केलं. वास्तविक तसं जर बघितलं तर ते दुःखाचं वातावरण एक प्रकारचे लहरी वेगळ्या होत्या, परंतु आम्ही या महापुरामध्ये एक एन्जॉय पद्धतीनं अतिशय उत्सवांना आम्ही तो म्हणजे ते 7-8 दिवस आम्ही साजरे केले. लोक येत होती, अज्ञान लोकांच्या मध्ये सुद्धा दानशूर लोक भरपूर असतात. आम्हाला शेवटच्या दिवशी तिथले काही नगराध्यक्ष बरेचसे काही राजकीय लोक पण भेटायला आले. शेवटच्या दिवशी एक व्यापारी आम्हाला भेटायला आला आणि त्या व्यापाऱ्याने सांगितलं मी तुमची काय मदत करू शकतो सांगा, मला सुद्धा मदतीचा